म्हणजे प्रसादला टार्गेट करून किती दिवस प्रसिद्धी मिळवणार हा प्रश्न विचारतायत फॅन्स सध्या स्नेहलता वसईकरला हाय मी अधीश एव्ही फिल्मी खबरी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बिग बॉसच्या घरामध्ये जस जसे दिवस इंटेन्स होत जात आहेत तस तसं प्रत्येक जण इन्सिक्युअर होतो आहे प्रत्येकाला तशी वैयक्तिक आयडेंटिटी दाखवायची आहे आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये आता प्रसाद सध्या घरापासून सध्या एकदम वेगळं होऊन खेळतोय तो त्याच्या त्याच्या रणनीत्या आखतोय तो त्याचा त्याचा इम्पॅक्ट करायचा प्रयत्न करतो आहे पण म्हणतो ना, ना की तुमचा जो इतिहास असतो जो तुमचा एक भूतकाळ असतो तो तुमच्या वर्तमानावरती कायम हावी होत असतो पण कुठेतरी हे थांबायला हवं एवढं मात्र नक्की आता आपण याच्या आधी बघित होतं की बिग बॉसच्या घरामध्ये प्रसाद आधी थोडासा कन्फ्युजन मध्ये काहीसा चिडचिड अशा पद्धतीने खेळत होता पण त्यांनी त्याचा गेम सध्या खूप बदललेला आहे खूप स्मार्टली तो खेळतोय सगळ्या फॅन्सला सुद्धा तो आवडतोय आणि अशा याच्यामध्ये मात्र अजूनही प्रसादला टार्गेट करणं मात्र थांबवलं जात नाहीये कालच्या ह्याच्या कॅप्टन्सीच्या टास्क मध्ये स्नेहलता ज्या पद्धतीने प्रसादवरती ब्लेम करत होती ते कम्प्लिटली अनफेअर होतं असं सगळ्या फॅन्सचं म्हणणं आहे कारण स्नेहलतानी जो तिला मुद्दा सांगायचा सा होता की टास्क सुरू असताना तू फक्त गडबड हे करू नकोस नकोस त्यांनी लक्ष विचार होत एवढा साधा सोपा मुद्दा होता जो स्नेहलता एका वाक्यामध्ये संपू शकत होती पण तिने ते संपवलं नाही तिने तो विषय उगास ताणला आणि तेवढंच नाही तर नंतर जेव्हा प्रसाद टास्कची तयारी करत होता तेव्हा सुद्धा तिने त्याला मध्ये टोकलं आणि त्याच्यावरती मग तिचा आणि प्रसादचा वाद झाला ही गोष्ट वेगळी की प्रसादनी तो खूप चांगल्या पद्धतीने हँडल केला आणि तिने त्या त्याने त्याला जास्त खतपाणी घालून दिलं आणि वेळीच तो वाद थांबवला पण स्नेहलतानी सुद्धा तिच्या करना तो वाद उगाच वाढवला ओव्हर रिएक्ट झाली नंतर जी ज्या पद्धतीने ती रडली ते खूप अननेसेसरी होतं आणि त्याच्यामुळे सध्या जे बिग बॉसचे फॅन्स फॅन्स प्रसाद आहेत स्नेहलता वसीकर वर खूप जास्त डिसअपॉइंट झालेत सगळ्यांच्या कमेंट मी होतो कलश इंस्टाग्राम अकाउंट वरती की स्नेहालतानी ओव्हर ऍक्टिंग केली मुद्दाम ती प्रसादला टार्गेट दर दरवेळेला प्रसादला ब्लेम करण्यात काही अर्थ असं नाहीये हे सगळ्यांचं म्हणणं आहे सो so, या सगळ्या प्रकरणावरती तुमचं काय म्हणणं ही लोक त्यांच्या प्रसिद्धीसाठी प्रसादचा वापर करत आहेत का प्रसाद खरोखरच कुठे चुकतो आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका